शेतात एक पीक पद्धतीमुळे निसर्गाचे लहरीपणा, अवेळी येणारे पाऊस यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. जर का शेतकऱ्यांनी व्यवस्थित व नियोजनबद्ध अंतर्गत पीक लागवड केली तर शेतकऱ्यांना आपल्या आहे त्या क्षेत्रात 2 ते 3 पिकं घेऊन उत्पन्नात वाढ करू शकतात. चोपडा तालुक्यातील माचला येथील आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित व प्रगतिशील शेतकरी डॉक्टर रवींद्र निकम यांनी आपल्या शेतात अंतर्गत पीक लागवड केली आहे. यामध्ये मोसंबी, पेरू आणि कलिंगड काढणी सुरू आहे. तर कलिंगड यालाही चांगला बाजारभाव मिळत असून तोही माल तयार झाल्याने त्याची काढणी सुरू आहे. योग्य नियोजन आणि मिळणारा बाजारभाव यामुळे शेतकरी अंतर्गत पिकातून चांगले पीक घेऊ शकतो. हवामानाच्या लहरीपणामुळे एक पीक मरेल, परंतु 2 पिकं आपल्याला तारून नेईल. म्हणून शेतकऱ्यांनी एक पीक पद्धती अवलंबण्यापेक्षा अंतर्गत पीक लागवड केली पाहिजे असे प्रगतिशील शेतकरी डॉक्टर रवींद्र निकम यांनी सांगितले. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र वामन निकम, राहणार माचला, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. आंतरपीक पद्धती ही खरंच फायद्याची आहे. आंतरपीक पद्धती करत असताना फक्त आपल्याला नियोजन महत्त्वाचं आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन, आपल्याकडे उपलब्ध असलेली पाणी, उपलब्ध असलेलं मार्केट व्यवस्था, अशा पद्धतीने आपण नियोजनबद्ध जर आंतरपिकं घेतली, जसे मी आता कलिंगड, मोसंबी आणि पेरू, म्हणजे मी त्याला 3 in 1 असं म्हणतो, 3 पिकं एका याच्यामध्ये, अशा पद्धतीने नियोजन करून आपण जर पीक पद्धती घेतली तर नक्की फायद्यात राहू. मित्रांनो, फळबाग म्हटलं म्हणजे 4 ते 5 वर्षात आपल्याला उत्पादन चालू होतं. मोसंबी म्हटलं म्हणजे 4 वर्षात ते 5 वर्षात उत्पादन येईल. मध्ये मी 2 मोसंबीमध्ये 2 पेरूची झाडं लावली, त्याच्यापासूनसुद्धा मला उत्पादन चालू आहे आज. आणि कलिंगड, कलिंगड मी 15 फुटावर मोसंबी असल्यामुळे मध्ये एक बेड काढून त्याच्यामध्ये 2 लाईनी कलिंगडच्या लावल्या. कलिंगडचे मी रोपं तयार करून लावली. 15 सप्टेंबरला लावलेले रोपं आज काढणीला आहेत. जवळजवळ माझा माल आज 24 रुपये किलोनी मागितला गेलेला आहे आणि लवकरच माझा माल काढला जाईल. अशा पद्धतीने पीक नियोजन केलं तर आंतरपिकातून म्हणजे निसर्गाचं जे लहरीपणा असतो, कशाला भाव मिळेल, एक पीक पद्धती न करता एक पिकाने मारेल एक पीक तारेल, अशा पद्धतीने आपण जर निसर्गाचा समतोल राखून एकात्मिक पीक पद्धतीने जर आपण आंतरपीक पद्धती केली तर शेती नक्कीच फायद्यात राहील. मित्रांनो धन्यवाद.